झी 24 तासच्या प्रदूषण मुक्त दिवाळीच्या अभियानात राज्यभरातल्या विद्यार्थ्यांपाठोपाठ आता मराठी सेलिब्रिटीही सहभागी झाल्यात. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही या अभियानात सहभाग घेतला. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीत फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा दादरच्या दिगंबर पाटकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यालयाच्या शिक्षकांनीही यात सहभाग घेतला. मला असं वाटतं की प्रत्येकाने पर्यावरणासाठी आपापला खारीचा वाटा उचललं पाहिजे आणि झी 24 तासारखं एक अत्यंत आग्रही आणि एक अत्यंत मोठं माध्यम जेव्हा असं आवाहन करतं, त्याला DNA-सारखा एक प्रिंट मीडिया जेव्हा सपोर्ट करतो, तेव्हा द कॅम्पेन बिकम्स व्हेरी बिग अँड द कॅम्पेन बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. आणि खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्या टीमचं आणि खूप खूप आभार की असं कॅम्पेन तुम्ही सुरू केलं आणि आम्हाला त्याचा एक भाग होऊ दिलं. मुंबई पुणे मुंबई 2 येतोय त्याची टीम म्हणूनही आणि माणूस म्हणूनही आम्ही या कॅम्पेनमध्ये सर्वार्थाने सहभागी होतोय झालोय आणि याचा प्रचंड आनंद आणि अभिमान आम्हाला आहे. अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून दिलेला सल्ला मुलं अधिक औत्सुक्याने ऐकतात आणि पाळतात देखील, तर त्यामुळे या सगळ्या उपक्रमाचा खूप चांगला फायदा समाजाला होईल आणि आमचे विद्यार्थी याचं नक्कीच अचूकपणे पालन करतील याची मला खात्री आहे. मला आज खूप चांगलं वाटतंय, ही प्रतिज्ञा पण मला आवडली. मला पण वाटत होतं पहिल्यापासून की आपण जे प्रदूषण करत होतो त्याच्यामुळे झाडांना व प्राण्यांना पण खूप त्रास होत आहे, तर मी ही प्रतिज्ञासारखं वागेल आणि मला स्वप्नील दादा खूप आवडतं, तो क्यूट दिसतो. स्वप्नील आणि मुक्ता आले IAS-च्या घरी, प्रदूषण मुक्त दिवाळी करूया साजरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.